ब्रह्मलोकेषु भूतेषु शंखचक्र गदाधरं पाणिपात्रधरं देवं सिद्धदत्तात्रेय नमोस्तुते। दंडत प्रणाम मंडळी, मी आपला सागर मते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या मामडोटू चॅनलच्या परिवारामध्ये। बंधूंनो, महामास मार्गशीर्ष मास, या मार्गशीर्ष मासाच्या निमित्ताने आपण हाती घेतलेला यज्ञ महायज्ञ याला म्हणूयात, जो की आहे बाराखंडी स्थानदर्शन। मित्रांनो, असंच स्थानदर्शन करत करत चौथ्या दिवशी आपण आज जाणार आहोत श्री क्षेत्र जवळाखांड, जेथे ही मुख्य बाराखंडींपैकी एक मुख्य खंड आहे। तुम्हाला यायचं ना माझ्यासोबत? तर चला तेथे आपण जाऊयात, स्थानाला अवसर करूयात, स्थानाला वंदन करूयात, त्या स्थानाची महतीसुद्धा जाणून घेऊयात। यायचं आहे ना? तर चला लगेच जाऊयात श्री क्षेत्र जवळा। दंडवत। तर मंडळी, फायनल आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र जवळा। हेच ते मंदिर आहे जेथे श्री दत्तात्रेय प्रभूंचं स्थान आहे। ही खांड आहे जवळा खांड जेथे आहे। तर चला आपण आता जाऊयात, स्थान वंदन करूयात आणि नंतर अवसर करून या स्थानाची महतीसुद्धा जाणून घेऊयात। बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, भगवंताच्या या स्थानाला आपण विडाही समर्पण केला। आता या स्थानाची महती इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे। तत्पूर्वी या मंदिराचे संचालक, व्यवस्थापक आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परममहंत श्री
विजयराज दादाजी पंजाबी अर्थात परम पूज्य परम महंत श्री गोविंदराज बाबाजी रुद्रपूरकर बाबाजींकडे या मंदिराचं संचालन व्यवस्थापन आहेत। अतिशय प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर असं हे स्थान। मित्रांनो, या स्थानाची महती सांगायची झाली, इतिहास सांगायचं जर झाला तर बाराखंडींप्रमाणेच बाराखंडींपैकीच ही एक खंड असल्याकारणाने विश्वनाथबास बाळापूरकर या महात्म्यांनी नामस्मरण करून त्यांना जिथे जिथे प्रचिती आली तिथे त्यांनी विशेषांची स्थापना केली आणि या खंडी निर्माण झाल्या। तोच इतिहास बाराखंडींना सर्व ठिकाणी सारखाच आहे। परंतु प्रत्येक स्थानाच्या ठिकाणी आम्ही जेव्हा आज स्थान दर्शन करायला येत आहोत ना, एक वेगळाच आनंद तिथे भेटत आहे, एक वेगळाच उत्साह तिथे आहे। नामस्मरण करून या खंडी निर्माण झालेल्या आहेत, किती पवित्रता या स्थानामध्ये असेल याचा विचार तुम्ही आम्ही पामर नाही करू शकत। त्यासाठी एकदा इथे यावं लागेल, तो आनंद अनुभवावा लागेल आणि ईश्वराच्या या स्थानाला वंदन करून हे जे काही अहोभाग्य जे आहे, जे सौभाग्य आहे, ते आपल्या पदरी आपल्याला पाडून घ्यावं लागणार आहे। त्यासाठी तुम्ही इथे या स्थानाला वंदन करा आणि स्थानाचं वंदनाचं अहोभाग्य सौभाग्य आपल्या पदरी पाडून घ्या। बंधूंनो, आपल्या मानवी यूट्यूब चॅनलच्या परिवाराकडून मी भगवंताला माझ्या श्री दत्तात्रेय प्रभूंना साष्टांग दंडवत घालून वंदन करतो। भगवंता, अशीच कृपा आमच्या या परिवारावरती असू दे, तुझं सहाय्य सदैव असू दे। आम्हाला बस तुझं एकदा ते रूप बघायचं आहे, त्यासाठी आमच्याकडून हवी असलेली संपूर्ण तयारी तूच करून घे भगवंता, आणि तुझं आम्हाला एकदा दर्शन दे, तुझं आम्हाला एकदा दर्शन दे। मंडळी, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, या स्थानाची महतीसुद्धा आपण जाणून घेतली, श्रवण केली। आता इथे यायचं कसं? अतिशय सोपा मार्ग आहे। आपण रिसेंटली 3 व्हिडिओमध्ये बघत आहोत, पुसद, दिग्रस, त्यानंतर लाखरायाची, याच रोडवरून पुढे आपल्याला अर्नीला येता येतं। अर्नी हा यवतमाळ जिल्ह्याचा तालुका आहे। अर्नी यवतमाळ या रोडवरती अर्नीपासून अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावरती जवळा हे गाव आहे। मित्रांनो, जवळा खांडकडे येण्यासाठी येथे जवळच एक पॉवर हाऊस आहे। पॉवर हाऊसपासून रस्ता आहे डाव्या हाताला अर्नीकडून यवतमाळकडे जाताना, तेथे टेकडीवरती श्री दत्तात्रेय प्रभूंचं हे स्थान आहे। तुम्ही हे स्थान वंदन करण्यासाठी नक्की याल अशी आशा बाळगतो आणि तुम्हाला एक प्रेमपूर्वक विनंती करतो, जी की तुम्हाला मयूर सांगणार आहे। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला आणि आपल्या आजूबाजूला जे कोणी आपले जवळचे मित्रपरिवार असेल त्यांना लाईक्स, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा, त्याच्याने तुमचा परिवार आणि आमचा परिवार दोघंही वाढेल। तर मंडळी, जे मयूरने सांगितलं ते तुम्ही नक्कीच कराल ही आशा बाळगतो आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्थान दर्शनासह 5व्या दिवशी पुढच्या खांडीला वंदन करण्यासाठी। तोपर्यंत दंडवत।